माझं लक्ष पूर्णतः महाराष्ट्रावर केंद्रित असून दिल्लीवर नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं काल मुंबईत एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे शिवसेनेत फूट पडल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवणं ही माझी सर्वात मोठी राजकीय चूक होती असंही फडणवीस यांनी सांगितलं उद्धव ठाकरे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी आम्ही शत्रू नाही असंही फडणवीस म्हणाले